नमस्कार। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस कमी वयातच अनेक आजारांनी ग्रस्त होत आहे, म्हणून आज मी तुम्हाला दुधाला अधिक आरोग्यदायी बनवणारा एक प्रकार सांगणार आहे। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। चला सुरुवात करूया। प्रोटीनचा उत्तम स्रोत असूनही अगदी मोजक्या पदार्थात वापरली जाणारी खसखस आपली हाडे, पर्यायाने आपला उत्साह, हालचाल, शारीरिक क्षमता उत्तम राखण्यास अतिशय उपयुक्त आहे। दुधासोबत आपण तिचे दोन प्रकारे सेवन करू शकतो। पहिली पद्धत ही अधिक आरोग्यदायी आहे। यामध्ये मी 2 चमचे खसखस घेतलेली आहे, त्यामध्ये गरम केलेले दूध घालून ती 3-4 तासांसाठी भिजत ठेवत आहे। खसखस चांगल्यापैकी भिजलेली आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट बनवून घेऊया। याला अजून एक शॉर्टकट मेथड आहे। आपण जर रेग्युलरली खसखस दुधासोबत घेणार असू तर अशी पावडर बनवून घ्यायची व 2 व्यक्तींसाठी 1.5 चमचा खसखस पावडर घेऊन त्यामध्ये गरम केलेले दूध घालून 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। यात गुठळ्या होणार नाही याची काळजी पण घ्यायला हवी। 2 व्यक्तींसाठी 2 कप म्हणजे साधारणतः 200 मिली दूध मी घेतलेलं आहे। दुधात भिजवलेल्या खसखस पावडरमध्ये यातलंच थोडंसं दूध घालून हे मिश्रण सारं एकजीव करून घेऊया। एका भांड्यात दूध घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये आपण ही बनवलेली खसखसची पेस्ट घालून घेऊया। चमच्याने ढवळून लो मीडियम गॅसवर 3-4 मिनिटांसाठी उकळू देऊया। अधूनमधून हे दूध ढवळत राहायला हवं। खसखसमधले आयर्न, कॉपर, कॅल्शियम हे घटक शरीर मजबूत करतात। लोहयुक्त पदार्थांमुळे शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, यामुळे मेंदू शांत राहतो व शांत झोप लागते। त्यातल्या फायबरमुळे व अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे आपले पचन सुधारते। ओमेगा 6 फॅटी ॲसिड स्किन व केसांसाठी उत्तम आहे। दूध उकळले आहे, त्यात आपण चवीपुरतं म्हणजे 1 चमचा गूळ घालून घेत आहोत। खसखसमधले कॅल्शियम हाडांचेच नाही तर केस, दात व नखांचे आरोग्यही चांगले राखण्यास उपयुक्त आहे। हे दूध आठवड्यातनं एकदाच म्हणजे वीकेंडला घेतले तर आपलं मन आणि शरीर दोन्हीला विश्रांती मिळून आपण एकदम ताजेतवाने होऊन जातो। नवजात अर्भकांना हे दूध देऊ नये। 1 वर्षावरील बाळांनासुद्धा जास्तीत जास्त 1 चमचा हे दूध देण्यात यावे। आता हे दूध आपण कपात काढून घेऊया। पहिली पद्धत करायला आपल्याकडे फारसा वेळ नाही, तर दुसरी शॉर्टकटवाली पद्धतही बघूया। चला, 1 कप दूध मी भांड्यात घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये 2 चिमूट खसखस मी घातली आहे। आता हे दूध उकळू देऊया। या प्रकारे दुधामध्ये खसखस टाकून प्यायल्यास शरीराचं तापमान नियंत्रित राहतं। उन्हाळ्यात ते गरमीपासून आपलं रक्षण करतं, तर थंडीत सर्दी खोकल्यापासून, तसेच ते वजन कमी करायलाही आपल्याला मदत करतं। या पद्धतीने बनवलेलं दूध तुम्ही आठवड्यातनं 2 किंवा 3 घेऊ शकता, परंतु अतिप्रमाणामध्ये खसखसचं सेवन केल्यास सुस्तपणा, ॲलर्जी असे आजार होऊ शकतात। काही मोठे आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे दूध प्यायला हवे। तसेच 1 वर्षाखालील बाळांना हे दूध देण्यात येऊ नये। दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण खसखस दुधात भिजवलेली नसल्यामुळे हे दूध 5-6 मिनिटांसाठी मंद आचेवर उकळू द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 1.5 चमचा सेंद्रिय गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ तो चांगला मिक्स होऊ द्यायचा आहे। मिनिटभरात गूळही चांगला मिक्स झालेला आहे। हे दूध आता आपण कपात काढून घेऊया। या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। स्वादांची मैफिल चॅनलला सबस्क्राईबही करा। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।